आजही 24 तास एक पाऊल पुढे। जालना जिल्ह्यातल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जालना रेल्वे स्टेशन आणि कर्मचारी वसाहतीसाठी नांदेडहून रेल्वेनं पाणी आणायला सुरुवात झाली आहे। नांदेडहून रेल्वेच्या 6 पाण्याच्या वाघिणी जालना स्टेशनवर दाखल झाल्या आहेत। या वाघिणीतलं पाणी रेल्वे स्टेशन आणि रेल्वे कर्मचारी वसाहतीला पुरवण्यात येत आहे। 4,20,000 लिटर पाणी या वाघिणींमधून आणण्यात आलंय। यापुढे 2 दिवसाला असा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। राज्यातल्या दुष्काळी भागात पहिल्यांदाच अशा प्रकारे रेल्वेनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। ये पाणी जालना क्वार्टर्स के लिए और पैसेंजर्स के लिए और टॉयलेट्स यूज के लिए सप्लाई करने के लिए यहाँ भेजा गया है। ये पाणी नांदेड से आता है। अपना SS DRM साहब SS सोनी भेजा गया है या वहाँ से 6 रेल्वे बोगी आपले पाणी इथे जाण्यात आलेले आहे आणि ते आमच्या रेल्वे सम आहे। त्याची क्षमता आहे 1,00,000 लिटर। त्या समद्वारे रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्मला आणि आमच्या रेल्वे क्वार्टरला पाणी सोडण्यात आलेलं आहे। रेल्वे केंद्र सरकारने आज आमच्यासाठी फार महत्वाचं काम केलेलं आहे आणि त्यामध्ये मजदूर युनियन संघ युनियन आणि बहुत पुष्कळ कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून आम्हाला हे जे पाणी बोलवलं त्याबद्दल आम्ही सर्व त्यांच्या अत्यंत आभारी आहोत। या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया। आमचे जालन्याचे प्रतिनिधी हितेश महाजन आपल्यासोबत आहेत। हितेश, नांदेडहून रेल्वेच्या वॅगननं पाणी आणण्यात आलंय, कसं नियोजन नेमकं या पाण्याचं करण्यात आलंय आणि किती दुष्काळग्रस्तांचा प्रश्न यामुळे सुटणार आहे? पंकज, आज जे नांदेडहून पाणी आलेलं आहे त्याद्वारे निश्चितच रेल्वे वसाहत आणि रेल्वेचे जे प्रवासी आहे त्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। काल हे पाणी दाखल झालेलं आहे जालन्यामध्ये। त्या दृष्टीने जालन्यातले जे रेल्वे वसाहत आहे त्यामध्ये राहणाऱ्या 10,000 ते 15,000 रेल्वे कर्मचाऱ्यांचा प्रश्न याद्वारे निश्चितच सुटू शकतो। आणि नुसतं म्हणजे पहिल्यांदाच आता दुष्काळग्रस्त भागामध्ये रेल्वेने पाणी आणण्याचा प्रयोग हा काल झालेला आहे जालन्यामध्ये। आणि विशेष म्हणजे विशेष सांगायचं झालं म्हणजे की आणि 2 महिन्यापासून ही मागणी करण्यात आली होती की जालन्यामध्ये रेल्वेने पाणी देण्यात यावं। त्या दृष्टीने नांदेडचे रेल्वे महाप्रबंधकांनी जालन्यामध्ये पाणी पाठवण्याचा निर्णय घेतला। अद्यापर्यंत हे पाणी रेल्वे प्रवासी आणि रेल्वे वसाहतीतील नागरिकांना दिलेलं नाहीये, परंतु लवकरच हे पाणी देण्यात येणार आहे। आणि यापुढे जेव्हा जेव्हा पाण्याची कमतरता वाटेल तेव्हा तेव्हा हे पाणी रेल्वेद्वारे जालन्यामध्ये येणार आहे। धन्यवाद नितेश दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। नितेश महाजन जालन्याचे प्रतिनिधी, त्यांच्याकडनं आपण माहिती घेत होतो। जालन्यासाठी रेल्वेनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। जालना जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे। जालना रेल्वे स्टेशन आणि कर्मचारी वसाहतीसाठी नांदेडहून रेल्वेनं पाणी आणण्यात आलंय। 24 तास एक पाऊल पुढे।